आज आपण पाणीपुरीची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। कमीत कमी साहित्य वापरून पाणीपुरीची पुरी बनवणार आहोत आपण। आपण स्टॉलमध्ये ज्याप्रमाणे पाणीपुरीची पुरी खातो ती कशी एकदम क्रिस्पी असते, तशी आज आपण कमीत कमी साहित्यात पाणीपुरीची पुरी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊयात। हा आहे रवा, हा बारीक रवा घ्यायचा आहे। हा 1/2 किलो रवा मी घेतलेला आहे। त्याच्याबरोबर हे गव्हाचं पीठ, चपाती बनवतो ते गव्हाचं पीठ, हे पण 1/2 किलोच घ्यायचं आहे। आणि हा आहे मैदा, हा मी 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। आणि हा आहे खाण्याचा सोडा, हा थोडासाच घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये मीठ टाकायची काहीच गरज नाही। आता बघितलं आहे किती थोड्याच साहित्यात आज आपण पाणीपुरीची पुरी बनवणार आहोत। चला तर मग आता आपण पाणीपुरीच्या पुरीचं पीठ मळायला घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण हा 1/2 किलो रवा घेतलेला आहे, तो एका बाऊलमध्ये काढून घेऊयात। सगळा रवा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1/2 किलो, ते पण सगळं घालायचं यामध्ये। त्याच्यानंतर हा आहे मैदा, हा मी 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। मैदा कमी घ्यायचा आहे, 1/2 किलो घ्यायचा नाही। हा आपण सगळा घालून घेऊयात आपण। आणि हा आहे खायचा सोडा आपला, जो आपण भजीत टाकतो तो सोडा आहे, तो घ्यायचा एक चिमटभरच घ्यायचा, जास्त नाही टाकायचा। हा एक चिमटभरच आहे, तो हा मी सगळा टाकून घेते आता सोडा। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। हे एक जीव मिश्रण झालं पाहिजे। स्टॉलवर आपण जशी पाणीपुरी खातो ती किती क्रिस्पी असते, त्याचप्रमाणे आपण बनवणार आहोत। खूप छान लागते। दोन प्रकारची पुरी बनवून घेऊयात आपण। एक असते ती आपण पाणीपुरी खातो ती, आणि दुसरी असते ती सुका पुरी म्हणून आपण खातो, जी चपटी असते बघा, ती पण एक आपण पुरी बनवणार आहोत। याच पिठाची ती सुद्धा बनवणार आहोत। अशा प्रकारे आता एकदम पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं हे एकजीव झालं पाहिजे। आता हे बघा सगळं एकजीव झालं आहे पीठ। आता आपण पीठ मळून घेऊयात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ असं घट्ट मळायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही हे पीठ, जसं आपण चपातीला बनवतो, परंतु आपलं चपाती पीठ जरा सैल असतं, त्याच्यापेक्षा हे जरा थोडं घट्ट करून घ्यायचं। लागेल तसं यामध्ये पाणी ओतायचं। तर हे चांगलं मळून घ्यायचं, मऊ असं झालं पाहिजे। जास्तही घट्ट करायचं नाही, जास्तही सैल करायचं नाही, मीडियम आपण ह्याला मळून घ्यायचं। लागेल तसं यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत। आता बघा हे किती छान मळत आलेलं आहे पीठ। ह्याला अजून आपल्याला मळायला लागेल, मऊ मळून घ्यायचं आहे। हे आता जरा थोडं कठीण वाटतं आहे पीठ, मी थोडं पाणी घालून घेते यामध्ये। थोडंसंच घालायचं आहे, परत मऊ मळायचं आहे आपल्याला एकदम। तर मऊ मळून घ्यायचं हे आपण पीठ। आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे बघा। हे किती सॉफ्ट झालं आहे हे बघा, दिसतंय का तुम्हाला हे किती सॉफ्ट झालं आहे। असं चांगल्या प्रकारे हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे आता 30 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। आता हे आपण 30 मिनटं झाकून ठेवूयात। आता हे आपण पुरीचं पीठ 30 मिनटं भिजायला ठेवलं होतं, ते आता उघडून बघूयात आपण। आता बघा हे किती सॉफ्ट झालं आहे। आता ह्याला आपण परत एकदा थोडं मळून घ्यायचं पीठ, छान प्रकारे असं मळून घ्यायचं। आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं एकदम छान मळून घ्यायचं आपण। बघा हे किती आता सॉफ्ट झालं आहे एकदम, म्हणजे आता आपल्या पुऱ्या छान फुगणार। आता हे मळून घ्यायचं। आता बघा याचा छान प्रकारे आपला डो झालेला आहे। बघा छान प्रकारे कसा डो झाला आहे आपला। आता हा छान प्रकार, आता बघा हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण चपाती करतो ना तेवढ्या आकाराचा आपण एक गोळा करून घ्यायचा, आणि आपण चपातीसारखं लाटणार आहोत। हा असा एक चपातीच्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आपण गोल। हा आता एवढा गोळा करून घ्यायचा आता, आणि हे आपण चपातीसारखा। आता हा बघा आपण एक गोळा घेतलेला आहे एवढा। आता हा आपण हे थोडं मी गव्हाचं पीठ घेतलंय लाटायला चिकटू नये म्हणून,
आता हे आपण चपाती सारखं एकदम पातळ लाटून घ्यायचंय. पीठ घेऊया आपण आता इथे जरा दोन्ही बाजूने पीठ लावून घेऊया म्हणजे चिकटणार नाही. आणि एकदम पातळ लाटायचं. आता आपण चपाती कशी लाटतो त्याच्यापेक्षा एकदम पातळ लाटून घ्यायचं म्हणजे आपली पुरी फुगेल. आता बघा ही आपली चपाती सारखी एकदम आपण लाटून घेतलेलं आहे. एकदम पातळ लाटायचं चपाती सारखं. आता याच्यानंतर बघा मी एक बाटलीचं झाकण घेतलेलं आहे पुरी कापण्यासाठी. तुम्ही तुम्हाला पाहिजे म्हणजे ज्या आकारात तुम्हाला पुऱ्या पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही झाकण घेऊ शकता. आता मी हे माझ्याकडे मोठ्या बॉटलचं टोपण होतं त्यामुळे आता मी हे झाकण घेतलेलं आहे. आता याने आपण अशा पुऱ्या कापून घेऊयात. तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचं तुम्ही पुरी कटर पण असतो ते त्याने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी हे बॉटलचं झाकण घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे आपण पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या सगळ्या पुऱ्या आपण आता कापून घ्यायच्या. नीट कापायच्यात म्हणजे ह्या लगेच निघाल्या पाहिजेत आपल्या. आता अशा प्रकारे आम्ही सगळ्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे कडचं पीठ आपण काढून टाकायचं. हे सगळं कडचं पीठ आपण काढून टाकूया. बघा आता आपल्या पुऱ्या किती छान प्रकारे. आता अशा प्रकारे आपण या पुऱ्याच्या कडाचं पीठ काढून घेतलेलं आहे. आता आपण पुरे मी दाखवते तुम्हाला एक पुरी. बघा किती छान पातळ झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या राहिलेल्या पिठाच्या पण आपण पुऱ्या करून घेणार आहोत. आता या एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात. सगळ्या पुऱ्या अशा एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण. एकदम छान पातळ झालेल्या आहेत आता या आपल्या. आता हे बघा मी सगळ्या या ताटात पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळूयात. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल एकदम कडक उकळायचं आहे नाही तर पुरी फुगणार नाही आपली. आता आपण एक एक पुरी टाकूया. पुरी टाकल्या आता जशी आपण पुरी टाकली ना की ती अशी दाबून धरायची नाही तर ती फुगणार नाही. बघा आपण दाबून धरली की त्यामुळे लगेच पुरी कशी फुगलेली आहे. आता ती जरा लालसर वस्तूकडून भाजून घ्यायची आपण. बघा कशी फुगलेली आहे. बाजारात जशा पुऱ्या मिळतात तशी बघा फुगलेली आहे. आता आपली ही भाजलेली आहे. आता मी तुम्हाला अजून एक दुसरी पुरी तळून दाखवते. पुरी टाकली ना की लगेच त्याच्यावर झाऱ्याने दाबून धरायची ती पुरी खाली तेलात. आता इकडे बघा बघा अशी लगेच दाबून धरायची म्हणजे बघा ते आपोआप अशी अशी फुगते. कशी फुगलेली आहे. आता अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. अशा प्रकारे आता आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तेलात पुरी टाकली आणि ती जर आपण झाऱ्याने दाबून धरली ना तर अशी पाणीपुरी जी ही पुरी फुगते. आणि जर तुम्हाला सुक्का पुरी म्हणजे शेवपुरी जर खायची असेल ना तर ती तेलात टाकायची आणि दाबून धरायची नाही झाऱ्याने. अशी साधी तळतून आपण पुरी तशी तळायची मग ही फुगत नाही मग ही शेवपुरीची पुरी बनते. अशा प्रकारे आपल्या ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकदम क्रिस्पी आहेत. बघा बघा बघितलं अशी पाणीपुरीची एकदम क्रिस्पी आहेत. जर तुम्हाला अजून क्रिस्पी पाहिजे असतील ना तर तुम्ही तेलात जास्त वेळ तेलात तळल्या तरी चालतील. अशा प्रकारे आज आपण पाणीपुरीची पुरी बनवलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.